नमस्कार मैत्रिणींनो अमृताच रेसिपी इन कोल्हापूर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते तर आज आपण पिकलेल्या टोमॅटोंची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला इथं मी कढई घेतली आहे कढईमध्ये अर्धी पळी तेल घालून घेतला आहे तेल छान असं तापलं गेले की त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी मोहरी घालून घेऊयात मोहरी थोडीशी तडतडली गेली की त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत जिरं घातल्यानंतर जिरं थोडंसं फ्राय झालं की एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे बारीक तो घालून घ्यायचा आणि छान गोल्डन ब्राऊन होस तोपर्यंत कांदा आपण भाजून घ्यायचा आहे तर इथं बघा मी कांदा छान भाजून घेते एक दोन ते तीन मिनटं लागतात कांदा फ्राय होण्यासाठी तर इथं बघा छान असा आपला कांदा फ्राय झाला आहे याच्यामध्ये मी आता बारीक कट केलेले लांबट पिकलेले जे टोमॅटो आहेत ते मी याच्यामध्ये घालणार तर इथं मी टोमॅटो घालून घेतले आहेत याला छान असं दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे का तर दोन तीन वेळा टोमॅटो पिकलेले असो किंवा कच्चे असो दोन तीन वेळा धुवून घ्यायचे म्हणजे आंबट भाजी लागत नाही म्हणून तर बघा इथं मी छान असं एक तीन चार मिनटं याला टोमॅटोला फ्राय करून घेणार कमी साहित्यात अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि खूप टेम्पटिंग रेसिपी आहे अशी भन्नाट चवीला लागते थोडीशी तिखट करा खूपच अप्रतिम लागते तर इतर साहित्य आपण याच्यामध्ये घालून घेऊयात तर इथं मी शेंगदाण्याचा एक चमचाभर कूट कूड घालून घेणार आहे थोडीशी हळद घालून घेऊयात आणि आपल्या आवडीनुसार जास्त कमी तिखट याला छान असं हलवून घ्यायचं मीडियम गॅस ही प्रोसेस करा तर बघा छान असं आपलं टोमॅटो मसाल्यांमध्ये मिक्स झाला आहे अगदी थोड्या मसाल्यांमध्ये तर आता मी याच्यामध्ये गरम करून घेतलेलं जे पाणी आहे ते वापरणार आहे तुम्ही बघू शकता दिसायला देखील किती भन्नाट अप्रतिम दिसत तर आता मी याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे अगदी कमी प्रमाणात पाणी घालायचं कारण टोमॅटोला हो आमचं पाणी थोडंसं सुटतंच म्हणून तर फक्त शिजण्याततकं पाणी मी त्याच्यात घातलं आहे आणि मिडियम गॅसवरती याला एक तीन ते चार मिनटं पाणी अटस तोपर्यंत आपण याला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे तर इथं मी झाकण लावून देते आणि दोन तीन मिनटं छान शिजवून घेते तर तुम्ही बघू शकता इथं मी कोथंबीर घातलेली आहे बारीक कट करून घेतलेली कोथंबीर आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला कलर किती छान आला आहे आणि ही भाजी तेल सोडायला लागली आहे म्हणजे इथं आपलं टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा चमचमीत अशी पिकलेल्या टोमॅटोंची भाजी तयार झालेली आहे थँक्यू